विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यातील बैठक संपलेली आहे. त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे. तब्बल पावणे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये साखरेच्या समस्यांवर आणि राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा करण्यात आली. फडणवीसांसोबत या बैठकीला हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजित सिंह नाईक निंबाळकरही उपस्थित होते. 8 वर्षांसाठी कर्जाचं पुनर्गठनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. दिल्लीतल्या बैठकीला पक्षांतर केलेले नेते होते. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, काय घडलं या बैठकीमध्ये, काय अधिक तपशील आहे? बिल्कुल अगोदर तर दोन सगळ्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे की जे आमदार आणि खासदार, माजी आमदार आणि खासदार हे जे शिष्टमंडळ होतं त्यांची अगोदर साधारणतः 8 तास बैठक झाली अमित शाह यांच्यासोबत साखरेच्या प्रश्नावर. आणि साखरेच्या प्रश्नावर कर्ज पुनर्गठनच्या संदर्भामध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर एमसीडीसी कडून पण मदत, आर्थिक मदत दिली जाईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे. बफर स्टॉक सुद्धा करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या प्रमुख 3-4 मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन अमित शाहने दिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये मंत्री गटाची एक बैठक घेतली जाणार आहे येत्या आठवडाभरामध्ये. आणि त्या बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाणार हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की राजकीय परिस्थितीवर सुद्धा चर्चा झालेली आहे की चर्चा झालेली आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये साधारणतः 45 मिनिट या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या सध्या परिस्थितीवर चर्चा झालेली आहे. नेमकी काय चर्चा झालेली आहे ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. परंतु अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे ती सध्या एकंदरीत महाराष्ट्राचं राजकीय परिस्थिती आहे. आणि त्याच्याबरोबरच पुढे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कोणती पावलं उचलायची यावर सुद्धा ही चर्चा झालेली आहे. त्यामुळे दोन्ही एकपैकी अराजकीय आणि राजकीय अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत. आता थोड्याच वेळामध्ये 5 मिनिटांमध्ये पक्षाचे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे. अगदी नक्कीच. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.